नमस्कार विद्यार्थी मित्रांनो किरिश टॉक या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत तर विद्यार्थी मित्रांनो स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड म्हणजेच नांदेड विद्यापीठाकडून जे उन्हाळी दोन हजार वीस परीक्षेसाठी विद्यार्थी बसलेले आहेत अशा विद्यार्थ्यांच्या परीक्षेविषयी महत्त्वाचे परिपत्रक आले आहे तर त्या परीक्षेविषयी आपण सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थी मित्रांनो पाहणार आहोत तर पूर्ण व्हिडिओ पहा पूर्ण माहिती समजून घ्या परीक्षेविषयी प परीक्षा कधी होणार आहे या या अशा सर्व प्रश्नाची मी तुम्हाला माहिती सांगणार आहे या, या व्हिडिओमध्ये तर माहिती पाहण्याच्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर पहिल्यांदा माझ्या चॅनलवर तुम्ही आला असाल तर किरीश टॉक या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून नांदेड विद्यापीठाची सर्व अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल तर विद्यार्थी मित्रांनो आपण खाली पाहूया की परीक्षेबाबत माहिती की संदर्भीय पत्रानुसार आपण यास प्रस्तुत विद्यापीठाच्या दिनांक दहा अकरा रोजी संपन्न झालेल्या होत्या जे जुन्या जे परीक्षा झाल्या होत्या जे ऑक्टोंबरमध्ये ते मूल्यमापन मंडळाच्या बैठकीमधील ठरावानुसार विधी लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो मी काय सांगत आहे की इथं दिलेलं आहे की तसं बघू शकतायत आपण की इतर वर वर् वर्गाच्या वर वर विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रमोट करण्यात आलेले आहेत अशा व जे विद्यार्थी प्रमोट होऊ शकले नाहीत परंतु नियमाप्रमाणे विविध वर्गात प्रवेशित असून किंवा पूर्वी अनुत्तीर्ण असून ज्यांनी निवणे दोन हजार वीस परीक्षेसाठी परीक्षा आवेदनपत्र भरून विद्यापीठात सादर केलेले आहेत अशाच विद्यार्थ्यांची परीक्षा महाविद्यालय स्तरावर घे खालीलप्रमाणे घेण्याबाबत निर्णय झालेला आहे सबब या निर्णयानुसार प्रस्तुत विद्यापीठाची संलग्नित सर्व विधी महाविद्यालय प्राचार्यांनी खालीलप्रमाणे परीक्षा महाविद्यालय स्तरावर घेण्यात याव्या तर विद्यार्थी मित्रांनो जे महत्त्वाचे तुम्हाला पॉईंट मी तुम्हाला सांगायचं थोडक्यात सांगतो जे यांनी ज्या अशा विद्यार्थ्यांनी ज्यांचे ज्यांनी एक्झाम फॉर्म भरलेले आहेत कॉलेजमध्ये अशाच विद्यार्थ्यांचे जे पेपर आहेत ते होणार आहेत आपण खाली पाहूया की खाली महाविद्यालय स्तरावर घेण्यात येणार आहेत एल एल बी प्रथम व द्वितीय वर्ष बी एस सी एल प्रथम द्वितीय तृतीय व चतुर्थ वर्ष वर एल एल एम आणि प्रथम वर्षाचे वरील निकषात बसणारे विद्यार्थी यांची उन्हाळी दोन हजार वीस परीक्षा महाविद्यालय स्तरावर दिनांक दोन बारा ते पंधरा बारा दरम्यान आयोजित करण्यात याव्यात तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला टाईम पण आणि डेट दिलेला आहे डेट दोन ते पंधरा तारखेदरम्यान तुमचे पेपर होणार आहेत आणि बहु बहुपर्यायी म्हणजे एम सी क्यू स्वरूपात तुमचे जे पेपर होणार आहेत पन्नास प्रश्नाची प्रश्नपत्रिका असेल त्यातले तुम्हाला चाळीस प्रश्न सोडवाय सोडवायचे आहेत आणि प्रत्येक प्रश्न हा एक मार्काचा असेल चाळीस गुणांची <coughs> चाळीस गुणांची परीक्षा असेल आणि सदर परीक्षा ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने घेण्यात ये येणार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि प्रत्येक प्रश्नपत्रिकेसाठी एक तासाचा कालावधी असेल म्हणजे प्रत्येक पेपरला तुम्हाला एक तास दिलेला जाईल तर खाली आपण माहिती पाहू की चाळीसपैकी गुण हे त्या त्या विषयास असलेल्या कमाल गुणांनुसार विद्यापीठाच्या परीक्षा विभागामार्फत निकाल जाहीर करताना रूपांतरित करण्यात येतील म्हणजे कन्वर्ट करण्यात येतील तुमच्या निकालानुसार आणि खाली पाहूया की आपण मूळ एम सी क्यू उत्तरपत्रिका ओ एम आर वापरण्यात याव्यात तर हे कॉलेजसाठीच आहे आपल्यासाठी काय नाही विद्यार्थ्यासाठी तर खालचा पॉईंट पाहूया की सदर उत्तरपत्रिके म मूल्यांकन महाविद्यालयामध्ये परीक्षा झाल्याच्या दुसऱ्या दिवशी पूर्ण करण्यात येऊन सदर गुण विद्यापीठ संकेतस्थळावरील ऑनलाईन पोर्टलवर भरून द्यावेत तर विद्यार्थी मित्रांनो तुमचे जे मार्क आहे ते ऑनलाईन पोर्टलवर तुम्हाला सबमिट करायचं आहे म्हणजेच तुम्हाला म्हणजेच कॉलेजसाठी आहे तुमच्यासाठी नाही तर खाली आपण खालची माहिती आपण पाहूया की संबंधित परीक्षेचे वेळापत्रक अभ्यासक्रमनीय सतरनी आहे आणि प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका आणि गुण यादी प्रत उपस्थिती अहवाल सेलबंद पाकिटामध्ये सर्व परीक्षा आहे तीन दिवसात उद सादर कराव्यात तर विद्यार्थी मित्रांनो खाली कॉलेजसाठी दिलेली आहे ही माहिती आपण तर खालचा पॉईंट पाहूया की सदर परीक्षेमध्ये अनुत्तीर्ण अनुपस्थित राहणाऱ्या परी परीक्षार्थ्यांची पुन्हा अतिरिक्त परीक्षा होणार नाही लक्षात घ्या सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे मुद्दा आहे अशा विद्यार्थ्यांना आगामी हिवाळी दोन हजार वीस परीक्षा देता येईल तर विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी पेपरला पुन्हा बसले म्हणजे उपस् <coughs> अनुपस्थित राहतील त्यांना पुन्हा पुन्हा चान्स मिळणार नाही अतिरिक्त परीक्षा होणार नाही लक्षात घ्या एकदाच तुम्हाला आता पेपर द्यायचा आहे नंतर तुम्हाला त्याच्यानंतर चान्स मिळणार नाही तर खालचा पॉईंट पाहूया की सदर परीक्षेकरिता नव्याने परीक्षा आवेद आवेदनपत्र सादर करता येणार नाहीत लक्षात घ्या <coughs> खाली पाहूया की परीक्षा विभागाचे परिपत्रक दोन बारा दोन अकरा रद्द करण्यात येत आहे वरीलप्रमाणे उन्हाळी दोन हजार दुनार वीस परीक्षा महाविद्यालय स्तरावर घेण्याबाबत नोंद घेऊन ही बाब सर्व संबंधित शिक्षक विद्यार्थी व त्यांच्या निदर्शनास आणून द्यावी व परीक्षा सुरू होईल तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या जसे की तुम्हाला मी पॉईंट सांगितलेले आहे तुमचे जे पेपर होणार आहेत ते दोन ते पंधरा तारखेदरम्यान तुमचं पेपर होणार आहेत ज्यांनी एक्झाम फॉर्म भरलेले आहेत अशाच विद्यार्थ्यांना एक संधी कॉलेज म्हणजेच विद्यापीठाने दिलेली आहे आणि तुमचे जे पेपर होणार आहेत ते ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही सहाय्याने होणार आहेत आणि तुम्ही कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही पेपर देऊ शकता तर अशा प्रकारे ही दिलेली माहिती होती विद्यार्थी मित्रांनो दिलेली माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि क्रिस टॉक या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नांदेड विद्यापीठाचे सर्व अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद